शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना कोल्हापुरात घडलेली आहे। विवाहित शिक्षकाने लावलेल्या लग्नाच्या तगाद्याने एका युवतीने आत्महत्या केली आहे। कागल तालुक्यात अर्जुनवाडा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे, पाहूयात। शिक्षकाच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या। विवाहित शिक्षकाकडून लग्नाचा तगादा। शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या आकांक्षाने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। आकांक्षा सातवेकर देवचंद कॉलेजमध्ये शिकत होती। गावातलाच विवाहित शिक्षक असलेल्या अमित कुंभारने आकांक्षाच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता। लग्नासाठी त्याने आकांक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि हा त्रास असह्य झाल्यानं आकांक्षाने आत्महत्या केली आहे। आरोपी अमित कुंभारला पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्यावर कठोर कारवाईचीही मागणी आकांक्षाच्या कुटुंबियांनी केली आहे। प्रकार झाला अतिशय दुर्दैवी झालेला आहे आणि या दुःखातून आम्ही सावरू शकत नाही आणि या शिक्षकाच्या नाराला मला एकदम फाशीची शिक्षा किंवा जेवढी होता तेवढी जास्त शिक्षा घ्यावी असे आम्ही आमच्या वडिलांना विनंती करतोय। शिक्षकांना समाजाचे मार्गदर्शक म्हटलं जातं, मात्र अमित सारख्या शिक्षकानं शिक्षकी पेशालाच बदनाम केलाय। संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।